हाय अँड वेलकम टू सुस्कृती. आज माझ्या चॅनलवर एक पाहुणी आलेली आहे, सुवर्णाताई. सुवर्णाताई माटेगावकर. सुवर्णाताई जरी माझी संगीतातली गुरु असली तरी ती माझी खूप छान घट्ट मैत्रीण आहे. आणि अनेक वेळेला असं होतं की आम्ही आमचे बर्थडेज वगैरे एकत्र साजरे करतो, आम्हाला खास सुवर्णाताईच्या हातचं खायला मिळतं. तर मला असं वाटलं की माझ्या व्ह्युअर्सना पण सुवर्णाताईच्या हातचं काहीतरी बघायला मिळावं, म्हणून मी आज तिला इथं इन्व्हाइट केलंय. ती विदर्भातली मूळची असल्यामुळे आमचा असा आग्रह आहे की सुवर्णाताईनी खास ठेवणीतला एक विदर्भातला पदार्थ आम्हाला शिकवावा. नक्कीच. सगळ्यांना नमस्कार. हाय. विदर्भामध्ये स्पेशली अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये तर्री पोहे हा नाश्त्याला, सकाळच्या नाश्त्याला खूप केला जाणारा आणि बाहेर जाऊन सुद्धा खाल्ला जाणारा प्रकार आहे. जुनेकरांना आम्हाला नाही, तो झणझणीत असतो पण आपण आपल्या पद्धतीने त्याला मोल्ड पण करू शकतो. मी तुम्हाला झणझणीत प्रकार जो आमच्या इथे बनला जातो, खास ऑथेंटिक नागपुरी डिश, तो मी आज तुम्हाला तर्री पोहे दाखवणार. त्याचं साहित्य आपण आधी बघूया. तर तर्री पोहे करताना हे दोन्हीचं साहित्य मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यातलं आधी तर्रीचं साहित्य काय ते आपण बघूया. तर्रीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे खडे मसाले आपल्याला थोडेसे तेलामध्ये फ्राय करून घ्यावे लागतात. ते म्हणजे धणे आहे, त्याच्यानंतर जिरं आहे, मिरं आहे, बडी इलायची पण वापरता येते पण आपल्याकडे छोटी इलायची आहे तर आपण छोटी इलायची वापरतोय, लवंग आहे आणि दालचिनी आहे, मिरं आहे, मिरी आहे. तर हे खडे मसाले आहेत. त्याच्यानंतर मिरच्या, लसूण आणि आलं जे आपण प्रत्येक ग्रेव्हीला वापरतो. त्याच्यानंतर हा जाडसर चिरलेला टोमॅटो आहे आणि कांदा हा पण जाडसर चिरलेलाच आहे. त्याच्यानंतर हा तर्रीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लाल हरभरे असतात, याला थोडे मोड आणून आपण घेतलेले आणि कोरडं खोबरं, सुकं खोबरं आपल्याला या मसाल्यांमध्येच भाजायचं आहे. आता आपण पोह्यांचं साहित्य बघूया. हे आपण पोहे घेतलेले आहेत, साधारण 5 माणसांना पुरतील एवढे. त्याच्यानंतर कांदे आहेत चिरलेले, हे थोडे जाडसरच चिरलेत मी, मिरच्या आहेत, कढीपत्ता आहे, मीठ, साखर, लिंबाचा रस, शेंगदाणे आणि बारीक असे काचरा केलेले बटाटे आहे. हे आता पोह्यांचं साहित्य झालं. आपल्याला तेल लागेल याच्यासाठी, तेल आहे आपल्याकडे, या दोन्ही गोष्टींसाठी तेल लागेल आणि हा मिसळणीचा डबा आपल्याला या दोन्ही गोष्टींसाठी लागणार आहे. त्याच्याचबरोबर गार्निशिंगसाठी आपल्याला एक साधारण मीडियम अशी शेव आपण घेतली आहे, टोमॅटो आहे, बारीक चिरलेला कांदा आहे. खोबरं घातल्याशिवाय कुठलेही पोहे कम्प्लीट होत नाही म्हणून ओलं खोबरं आपण घेतलंय आणि कोथिंबीर. आता आपण हे खडे मसाले सगळ्यात पहिल्यांदा फ्राय करून घेणार आहोत. तर आपण कृतीकडे जाऊया. आता आपण तर्री सुरुवातीला करून घेणार आहोत. त्याच्यासाठी जे मी जे खडे मसाले दाखवले ते आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. आधी ते बघूया. खोबरं थोड्या वेळाने टाकणार आहे मी, कारण नाही तर ते जळून जाण्याची शक्यता असते. ते थोडं कमी फ्राय झालं तरी चालतं. आता हा आपला खडा मसाला थोडा फ्राय होत आलाय, छान त्याचा एक खमंग असा वास छान येतोय. आता मी याच्यात खोबरं घालते, कारण खोबरं जास्त आपल्याला फ्राय नाही करायचं आहे म्हणून मी ते थोडं उशिरा घालते. थोडा गॅस कमी जास्त करत अंदाजानेच ते भाजून घ्यायचं. आता आपण खडे मसाले भाजून वेगळे काढून घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घेणार आहे पावडर. तर आता आपल्याला हे ओला मसाला आपल्याला करून घ्यायचा आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची, कांदे आणि टोमॅटो. त्यासाठी याच कढईमध्ये मी थोडं तेल घेते. आधी आलं, लसूण आणि हिरवी मिरची भाजून घेऊया आणि मग त्याच्यात टोमॅटो आणि कांदा मिक्स करायचा. आता याच्यातच आपल्याला जाडसर चिरलेले कांदे घालायचे. याचाही एक खूप सुंदर फ्लेवर येतोय.
टोमॅटो घालते. एकीकडे मी कुकरमध्ये आपण मगाशी जे चणे घेतले होते ते या कुकरमध्ये मी मीठ आणि थोडा फायका सोडा आणि पाणी असं घालून शिजवायला ठेवलेलं आहे. त्याच्या पाच सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या, व्यवस्थित शिजवून घ्यायचे. हे जे आपण खडे मसाले मिक्सरमधून काढून घेतलेले आणि ओला मसाला जो आहे, आलं लसूण, हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो, हा पण आपण तेलामध्ये जो फ्राय करून घेतला होता तो पण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आता आपण याची फोडणी करूया. याला तेल थोडं जास्ती लागतं तर्रीकरता, कारण तो कुर्मा वरती येण्यासाठी तो तेल जास्ती वापरावंच लागतं, पण तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. आपण याच्यामध्ये आधी मोहरी घालूया. जिरं, आता जिरं घातलं, थोडंसं हिंग पण मी घालते आणि हा आधी ओला मसाला घालायचा आपल्याला. आता हा छान शिजवून घ्यायचा आधी हा मसाला, आणि हा थोडा शिजत आला की मग याच्यात हळद तिखट आणि बाकीचा कोरडा मसाला जो आहे तो घालायचा. आता गॅस थोडा मोठा करते. हा जो मसाला आपण आता घातलेला, याच्यात थोडंसं मीठ घालते मी. टोमॅटोची जेव्हा आपण ग्रेव्ही करतो ती टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ जर घातलं थोडं तर ते पटकन शिजतं, तो मसाला लवकर शिजतो. आता याच्यामध्ये आपण हळद आणि तिखट घालूया. तिखट थोडं जास्ती, अंदाज घेऊन आपल्याला वाढवता किंवा त्याच्यापेक्षा जास्ती लागत असेल तर अजून थोडं घालू शकतो आपण तिखट, असं मी वाढवते. आता याच्यामध्ये आपल्याला काळा मसाला घालायचा. आणि आता हा खूप थोडा जास्ती वेळ आपल्याला शिजवायला लागेल. तर आपण हा जो काळा मसाला घातला त्याच्यानंतर ही ग्रेव्ही शिजायला थोडासा वेळ लागतो, सतत ढवळत राहावी लागते कारण त्याला छान तेल सुटलं पाहिजे सगळीकडून. गॅस थोडा कमी करते आणि मी शिजवते. आता हे बघा, हे सगळीकडनं तेल सुटलेलं आहे छान, म्हणजे हे शिजलेलं आहे. आता त्याला तेल सुटलं आहे म्हणजे आपण एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये आपल्याला ते शिजवलेले चणे घालायचे. पण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की एक, आपण या ग्रेव्हीमध्ये शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं ऑलरेडी, त्याच्यानंतर हे चणे शिजण्यासाठी सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं, तर त्या अंदाजाने आपल्याला पुढचं मीठ घालावं लागेल. छान धुवून मी गॅस वाढवलेला आहे, त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते अंदाज आहे. हे चणे याच्यात छान शिजलेले आहे, मिक्स झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूया. गरम पाणी याच्यासाठी की थंड पाणी जर गरम पदार्थात घातलं तर त्याची चव बिघडण्याची शक्यता असते, म्हणून गरम पाणी घालायचं. आणि गरम पाणी या ग्रेव्हीमध्ये याच्यासाठी की तो कोरमा छान वर येईल, त्याने थोडं थोडं घालून ठेवायचा, अंदाज घ्यायचा आणि मग वाढवायचं म्हटलं तर. हे पाहता हा छान कुर्मा त्याला वरती आलेला आहे. याच्यात आपण एक दीड चमचा लिंबाचा रस घालायचा, त्याची चव छान एनहान्स होते. आणि थोडी कोथिंबीर. ही आपली तर्री आता तयार आहे, ही छान उकळू द्यायची. आता आपण पोहे करायला घेऊया.
आपण पोहे करायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी घरे घालते थोडं जिरं, छान तडतडलं की आपल्याला आधी याच्यामध्ये सगळ्यात आधी बटाटे घालायचे। पाणी मी काढून टाकते, बटाटे शिजायला जरा वेळ लागतो म्हणून ते आधी घालायचे। आता फोडणीत आपण जिरं आणि मोहरी घातली, त्यात सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे घालायचे। आवडीप्रमाणे तुम्हाला जेवढे हवे तेवढे तुम्ही घालू शकता। थोडेसे फ्राय करायचे, लालसर होई करायचे। मी गॅस थोडं वाढवून आहे। शेंगदाण्यानंतर आपल्याला बटाट्याच्या ज्या कचऱ्या आपण करून घेतल्या त्या घालायच्या, कारण बटाटे शिजायला थोडा वेळ लागेल आपल्याला। हे बटाटे घातल्यानंतर आपल्याला थोडा वेळ याच्यावर झाकण ठेवावं लागेल हे शिजेपर्यंत, मग आपण कांदा मिरची वगैरे घालणार। आता हा बटाटा थोडा अर्धवट शिजलेला आहे, त्याच्यातच आपण मिरच्या कांदा हे सगळं घालून घेऊया। मिरच्या आपण तिखट असलेल्या ज्या असतात लवंगी मिरच्या त्या घेतल्या, तुम्ही साध्या पण घेऊ शकता आवडीप्रमाणे। कढीपत्ता मी आत्ताच टाकलेला आहे। आता याच्यात कांदा घाल, थोडा कांदा लागणार नाही, थोडा काढून उगळून घालते। आता याच्यामध्ये मी हळद घालते, थोडं हिंग, त्याला छान एक वाफ येऊ द्यायची। हा कांदा छान शिजला पाहिजे, ट्रान्सल्युसंट झाला पाहिजे आणि बटाटे पण छान शिजले पाहिजे, मग आपण पोहे घालून द्यायचे। मी इथं झाकण ठेवते। आता आपला छान कांदा आणि बटाटे छान शिजलेले आहे, आपण आता याच्यात पोहे घालूया। हे पोहे आधी मोकळे करून घ्यायचे व्यवस्थित। याच्यावरच मी लिंबाचा रस घालते। साधारण 3-1 चमचे घातला आहे। याच्यावर मीठ घालते, तर याच्यात आपण कशातच मीठ घातलेलं नाही, त्याच्यामुळे अंदाजाने जसं लागतं तसं घालूया। आणि साखर, मी पोह्यांमध्ये साखर भरपूर घालते कारण ती खूप छान लागते। आणि प्लस आपली करी पण सोबत आहे, त्याच्यामुळे पोहे जरा गोडसर छान लागते। हे छान ढवळून घ्यायचं। छान ढवळून झाले पोहे, त्यातला मात्र आपण छान 2 दणदणीत वाफा आणायचे आहेत। छान वाफ, 2 वाफा आपण आणलेले आहेत, बघूया। येस, छान झालेले पोहे। आता आपण हे सर्व करूया सगळ्यांना। थँक्यू सो मच स्वर्णाताई, तू आज माझ्या चॅनलवर आलीस आणि खास वैदर्भीय पदार्थ आम्हाला दाखवलास। आमच्या संडेजच्या नाश्त्याला एक छान ट्विस्ट मिळेल आता पुणेकरांच्या। थँक्यू धनश्री तुला सुद्धा, मला तुझ्या युट्यूब चॅनलवर एक छान वैदर्भीय पदार्थ करण्याची संधी मिळाली। आणि मला सगळ्यांना तुम्हाला सांगायला आवडेल की धनश्री स्वतः आणि तिच्या बहिणी अशा सगळ्यांनी मिळून सिस्कृती नावाचा एक खूप छान उत्तम ब्रँड त्यांनी सुरुवात केलेली आहे त्या ब्रँडची, आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळे प्रॉडक्ट्स त्या सेल करतात। आणि त्यांना 2 वर्षापासून खूप छान रिस्पॉन्स आहे, यावर्षी तर खूपच चांगला रिस्पॉन्स त्यांना मिळालेला आहे। तर धायरीमध्ये त्यांचं ऑफिस आहे आणि तिथे त्या बनवतात सगळे ब्रँड्स, आणि तिथे एक छान म्युझिक स्टुडिओ पण त्यांनी सुरू केलेला आहे। त्याच्या अंतर्गत ते वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस म्युझिकच्या म्युझिक रिलेटेड क्लासेस ती अरेंज करते। तर तुम्ही जरूर त्या स्टुडिओलाही भेट द्या। आणि आता आपण या तर्री पोह्यांची जी लज्जत आहे ती कशी घ्यायची,
तर त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की ते कसे सर्व करतात, हे जरूर बघा. हे पोहे आता आपण आधी या बोलमध्ये घ्यायचे. कलर कॉन्ट्रास्ट किती छान आहे. आणि आता ही जी तर्री आहे ही थोडीशी ढवळून घ्यायची छान. त्याच्यातले जे चणे आहेत ते आधी याच्यावर घालायचे आणि मग वरती थोडी तर्री घालायची. तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही छान कांदा, टोमॅटो, थोडी शेव, कोथिंबीर, आणि अर्थात पोहे असल्यामुळे ओलं खोबरं आलंच, त्याचं घालायचं. वरती एक लिंबाचे फूड. अप्रतिम टेस्ट आहे आणि अगदी वेगळी, झणझणीत. थँक्यू. चटकदार. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय हे तर्री पोहे आमचा विदर्भातला खास पदार्थ आहे. तुम्ही पण आपल्या घरी करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर धनश्रीच्या युट्यूब चॅनलला जरूर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.